पेज नंबर आहे 146, क्वेश्चन नंबर आहे याचा 48. तर याच्यामध्ये ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आपल्याला काय दिलेलं वाचा. ट्यूशन फीस रुपीज 1,50,000 रिसिवेबल आहे, राईट. तर 1,50,000 दोन इफेक्ट सांगा काय होईल. ट्यूशन फीस मध्ये प्लस आणि ऍसेट. अगोदर ट्यूशन फीस बघा कुठे येईल, किती दिलेली ट्यूशन फीस. ट्यूशन फीस लास्ट इयरची नाही, करंट इयरची. ऍडजस्टमेंट मध्ये डेट नाही दिलेली ना आपल्याला, हा करंट इयरची. पहिले रिसिप्ट साइडची सांगा किती आहे, 4 लाख. यामध्ये प्लस करणार आपण, पहिले एकदा चेक करा बॅलन्स शीट मध्ये आहे का. बॅलन्स शीट मध्ये आहे ना, हा. लास्ट इयरचे मायनस करून घ्या, मग मायनस लास्ट इयर किती, 20,000. 3,80,000. आता यामध्ये ते प्लस करून घ्या आउटस्टँडिंग करंट इयर किती आहे. करंट इयर 1,50,000. करा टोटल यांची 5,30,000. बघा जे प्लस केलं आपण 1,50,000 त्याचा सेकंड इफेक्ट ऍसेटला. किंवा मी असं लिहू शकते ना ला, ट्यूशन फीस रिसिवेबल. ट्यूशन फीस रिसिवेबल फॉर करंट इयर, फॉर करंट इयर 1,50,000. दोन इफेक्ट काय केले आपण, काही अडचण. चला सेकंड ऍडजस्टमेंट वाचा. सॅलरी स्टील पेएबल रुपीज 1,50,000. अगोदर सॅलरी पॉईंट बघा आपल्या पेमेंट साईट मध्ये आहे, किती आहे सॅलरी, 3 लाख. लास्ट इयरच्या लायबिलिटी मध्ये आहे का, नाही. ओनली फक्त करंट इयरचं पहिले पेड किती केलेलं बघा, 2 सॅलरी. सॅलरी एवढं पेड केलेलं आहे ऑलरेडी आपण, आणि आपलं बाकी किती आहे पेड करायचं खाली सांगितलेलं. तर सेम इफेक्ट होणार याचे पुन्हा प्लस. सॅलरीमध्ये काय होईल पहिले इफेक्ट, प्लस आउटस्टँडिंग करंट इयर 4,50,000. आता हे द्यायचे बाकी, तर सेकंड इफेक्ट कुठे जाईल, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी फॉर करंट इयर 1,50,000. काही अडचण बाळांनो. चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट वाचा. रेंट पेड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड, म्हणजेच काय प्रीपेड. तर अगोदर रेंट पॉइंट बघा आपल्याकडे एक दिलेला, पेमेंट साईट मध्ये आहे, कुठे जाईल तो, 2 रेंट 1,40,000, राईट. आता यामधून प्रीपेडचा इफेक्ट सांगा पहिला काय होईल, पहिला इफेक्ट मायनस आणि दुसरा इफेक्ट ऍसेट. 20,000 मायनस करणार 1,20,000. दुसरा इफेक्ट ऍसेट प्रीपेड. एकदम सिंपल सिंपल ऍडजस्टमेंट आहे, परीक्षेत येतात ऍडजस्टमेंट. चलो नेक्स्ट ऍडजस्टमेंट. आता इन्शुरन्स जे पेड केलेलं आहे बघा त्यांनी, ही ऍडजस्टमेंट व्यवस्थित बघा, एकाच ठिकाणी समजून घ्या चांगले, दोन ठिकाणी फायदा होईल तिचा. असं लिहून घेऊ पहिले आपण, कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड इन्शुरन्स. ऑफ इन्शुरन्स पॉईंट जो दिलेला आपल्याला पेमेंट साईटला, तो बघा किती आहे पेमेंट साईटचा, 20,000 आहे. आता यांनी आपल्याला काय सांगितलं इन्शुरन्सच्या बाबतीत, का आम्ही जो इन्शुरन्स पेड केला म्हणे पूर्ण एक वर्षाचा आहे, पण त्याची जी क्लोजिंग डेट आहे एंडिंग डेट ती आहे 30 सप्टेंबर. आता इथं ब्रॅकेटमध्ये बघा, आपण जे अकाउंटिंग करतो
ती अकाउंटिंगची डेट आहे 31 मार्च, ही आपल्यासाठी क्लोजिंग डेट आहे, राईट. तर आपल्या क्लोजिंग डेटच्या किती पुढे गेले ते 6 महिने पुढे गेले, राईट. 31 मार्च 2020 ही आपली डेट आहे, पण त्यांनी काय केलं 30 सप्टेंबर 2020 इन्शुरन्स पेड करून टाकला, म्हणजे आपल्या डेटपेक्षा खूप पुढं आहे ते. किती पुढं आहे? 6 मंथ. कॉंग्रॅच्युलेशन. तर 6 मंथचं आपलं काय असणार आहे? प्रीपेड. काय असणार आहे? प्रीपेड. मग आपण काय करून घेऊ अगोदर, टोटल इन्शुरन्स किती दिलेला आहे बघ आपल्याला, जो 1 इयरचा आहे, जो इन्शुरन्स आपल्याला सांगितलेला आहे तो पूर्ण 12 मंथचा आहे. किती आहे? 20,000. आता एकदम सिंपल लॉजिक आहे, जर 12 मंथचं 20,000 आहे, याच्या हाफ केलं तर 6 मंथ होतात, मग याच्या पण हाफ करा 10,000. असं कॅल्क्युलेशन आपण दाखवू शकतो. आणि जर हे नाही कळालं तर दुसरी पद्धत अशी पण आहे, 20,000 × 6 मंथ / 12 मंथ, राईट. तर 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 2 × 2 = 2, ते झालं बघा 10,000. कसं आहे बिखा, पोटातच जाणार आहे, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला 6 मंथचं प्रीपेड किती भेटतं आहे? 10,000. याचे दोन इफेक्ट काय आले सांगा आता, कशातून मायनस करू? तर अगोदर जो पेमेंटचा इन्शुरन्स आहे तो आपल्याला एक्सपेंडिचरला घ्यावा लागेल. किती आहे तो? 20,000. आणि त्यामधून मायनस करणार प्रीपेड. वर्किंग नोटमध्ये जो भेटला आपल्याला 10,000, रिमेनिंग 10,000. आता हे जे बाकी आहे हे आपल्यासाठी काय असणार आहे? ॲसेट. कारण बाकी आहे मीन्स याचा अर्थ कसा आहे की याला अजून यूज केलेलं नाही आपण, ते आपल्यासाठी ॲसेट आहे, पुढच्या वर्षी ते यूज होणार आहे, राईट ना. तर याला प्रीपेड इन्शुरन्स असं नाव देऊन टाकू. ऑल टाईपचे प्रीपेड एक्सपेन्सेस ॲसेटलाच येतात, बरं का? रेंट असेल, इन्शुरन्स असेल, ॲडव्हर्टाईजमेंट असेल, सॅलरी असेल, वेजेस असेल, काही पण. फक्त लक्षात ठेवायचं, एक्सपेन्सेस प्रीपेड पाहिजे. ओके, मला एक सांगा तुम्ही मग, जर मी असं लिहिलं प्रीपेड टेलिफोन चार्जेस, जर तुम्हाला असं दिलेलं आहे ट्रायल बॅलन्समध्ये, तर आपल्यासाठी काय असणार आहे? एक्सपेन्सेस असणार आहे का ॲसेट असणार आहे? ॲसेट असणार आहे, कारण त्याच्या समोर शब्द कोणता आहे? प्रीपेड. प्रीपेड आपल्यासाठी काय असतं? ॲसेट. राहील लक्षात. चला त्यानंतर ॲट 20%. तीन ॲसेट आहे, त्यापैकी पहिले ज्या दोन ॲसेट आहे त्याच्यावर आपल्याला 10% सांगितलेलं आहे, ज्यामध्ये फर्निचर पहिला आहे, राईट ना. ही वर्किंग नोट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या पहिले, मग कसं मला जागा पुरेल. हां, लिहावी लागेल तुम्हाला. अच्छा, लिहिली वर्किंग नोट तुम्ही, ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची, राईट. सो फर्स्ट कोणती ॲसेट आहे सांगा मला डेप्रिशिएशनसाठी? फर्निचर. आता आपल्याकडे बॅलन्स शीटमध्ये फर्निचर दिलेलं आहे का बघा बरं, त्याला आपण म्हणणार ओपनिंग फर्निचर. व्यवस्थित बघा बरं का, आता ही ॲडजस्टमेंट एकदम जबरदस्त आहे. मी इथं शॉर्टकट लिहिलं ओपनिंग फर्निचर 84,000. आता एकदा चेक करा पेमेंट साईडमध्ये काही नवीन आलं का, त्याला म्हणतो आपण न्यू परचेस, ते किती आहे? 52,000. एकदा यांची बेरीज करून 1,36,000. काही अडचण? या 1,36,000 म्हणतो आपण क्लोजिंग बॅलन्स. काय म्हणतो? क्लोजिंग बॅलन्स. आणि आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे का डेप्रिशिएशन चार्ज करा, पण कोणत्या बॅलन्सवर? डायरेक्ट. मग डायरेक्ट क्लोजिंग बॅलन्सवरती कॅल्क्युलेशन करायचं आहे. डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट काय करतो आपण? पहिला इफेक्ट मायनस, दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर. डेप्रिसिएशनचे परसेंटेज किती आहे? 10. तर 1,36,000 किती येणार? 10%. 13,600. एवढे मायनस करून घ्या, राहिलेले 1,22,400. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो सांगा मला. तर इथं आपण लिहिणार 2 डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. तीन ॲसेट आहे म्हणून आपण शेडिंग घेणार, त्यामध्ये पहिलं फर्निचर. फर्निचरचं किती आहे डेप्रिशिएशन? 13,600. काही अडचण? त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड ॲसेट आहे लायब्ररी.
लायब्ररी बघा आपल्याकडे पहिले ओपनिंग लायब्ररी आहे का? न्यू पण आहे का बघा आपल्या पेमेंट मध्ये? नाही. मग डायरेक्ट आपण लायब्ररी लिहून घेऊ. किती आहे लायब्ररी? 1,25,000, राईट? देन मायनस डेप्रिसिएशन 10%, 12,500, रिमेनिंग 1,12,500, राईट? सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला. लायब्ररी 12,500. आता लास्ट आहे त्याच्यामध्ये ॲसेट, कम्प्युटर लायब्रेटरी, राईट? तर कम्प्युटर लायब्रेटरी हा जो पॉईंट दिलेला आहे आपल्याला, बघा एकदा किती आहे. 1,00,000 कम्प्युटर लायब्रेटरी आहे 1,00,000. याचं काही नवीन आलं का बघा बरं पेमेंटमध्ये? नाही. मग डायरेक्ट मायनस करणार आपण इथून पण डेप्रिसिएशन. बट याचा रेट वेगळा आहे 20%, 20,000, राईट? रिमेनिंग 80,000. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन कसे होत आहे समजत नसेल तर मला विचारा बरं का, आपण 20% व्हॅल्यू 20,000 कशी घेतली, 12,500 कसे आले, 13,600 कसे आले, हे जर कळत नसेल तर मग मला विचारा, चालेल ना? ओके. पण हे एकदम सोपं आहे, आपलं पहिली दुसरीच काम आहे कॅल्क्युलेशन. नाही पहिली दुसरी तर आपण 5वी 6वी तर शिकलेलेच आहे कॅल्क्युलेशन, आहे का नाही? ओके. सेकंड इफेक्ट कुठे येईल? कम्प्युटर लायब्रेटरी, पूर्ण नाव नाही बसणार, 20,000, याची टोटल 46,100, राईट आहे का एकदम? ओके. चला ॲडजस्टमेंट संपलेलं आहे, आता फक्त 5 मिनटं लागणार आहे क्वेश्चनला ट्रान्सफर करायचे, बरं का? तर बॅलन्स शीटपासून बघायचं. बॅलन्स शीटमध्ये पहिला पॉईंट कोणता आहे बघा आपल्याकडे? लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये एंट्रन्स फीस पॉईंट आहे, राईट? तर एंट्रन्स फीस, एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेवा, ज्याच्या ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेलं आहे ॲसेट साईड बॅलन्स शीटमधले ते सोडून बाकी जे राहिलेले आहे ॲसेटच्या ॲसेटला, लायबिलिटीचे लायबिलिटीला. ओके. तर यामध्ये एंट्रन्स फीस पॉईंट कुठे येईल मग? एकदम सिंपल आहे. आता एंट्रन्स फीस 30,000. ओके. सगळ्यात वरती लिहायचं कॅपिटल फंड. कॅपिटल फंड 5,19,000. ओके. नेक्स्ट ॲसेट साईडमध्ये फर्निचर, कम्प्युटर लायब्रेटरी, लायब्ररी संपलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला इन्व्हेस्टमेंट 2,00,000, त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक इग्नोर करावं लागेल, राईट? आणि आउटस्टँडिंग ट्युशन फीस आपण यूज केलेला आहे. आता रिसिप्ट साईडमध्ये पुन्हा आपल्याला तोच बॅलन्स ओपनिंग बॅलन्स म्हणून दिलेला आहे. जो लास्ट इयरचा क्लोजिंग आहे तोच काय आहे? ओपनिंग आहे. मग आपण काय करणार? त्याला कॅन्सल. आता बघा दुसरा पॉईंट कोणता? ट्युशन फीस, तो पण झालेला आहे. टर्म फीस बघा आता, बाय टर्म फीस 1,20,000. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, गव्हर्नमेंट ग्रांट जे आहे ते कशासाठी भेटलेलं आहे? सॅलरीसाठी. मग ते इकडे येऊन जाईल, गव्हर्नमेंट ग्रांट सॅलरी, ब्रॅकेटमध्ये सॅलरी दिलेलं आहे, राईट ना? 1,04,500. त्यानंतर डोनेशन पण जर रिझन माहीत असेल कशासाठी भेटलेलं आहे तर ते बी काय असतं आपल्यासाठी? लायबिलिटी. डोनेशन फॉर 1,50,000. चलो नेक्स्ट पॉइंट, सन्ड्री रिसिप्ट कुठे येईल? इन्कमला. बाय सन्ड्री रिसिप्ट 11,000. त्यानंतर हा पण इन्कम आहे, सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर, म्हणजे सेल ऑफ ओल्ड न्यूज पेपर म्हणजे सांगा बरं, आपल्या घरातली रद्दी, बरोबर. किती? 500. बरं. त्यानंतर इन्कमच राहील बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट
10,000. त्यानंतर पेमेंट साइट बघा, पेमेंट साइट मध्ये फर्निचर झालेलं आहे, सॅलरी झालं, रेंट झालं, सन्ड्री एक्सपेन्सेस कुठे येईल? टू सन्ड्री एक्सपेन्सेस 27,000. त्यानंतर कोणता आहे? स्टेशनरी. इथं जाईल का एक्सपेंडिचर साइटला? स्टेशनरी 49,000. त्यानंतर एक्सपेन्सेस टू ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 24,000. त्यानंतर रिपेअर्स ऑफ बिल्डिंग 32,500. त्यानंतर इन्शुरन्स झालेला आहे, कोणा यूज करणार? क्लोजिंग बॅलन्स आहे, इथं घेणार. बॅलन्स सी डी कॅश इन हँड किती? टोटल घेऊ का? बाहेर इकडे रे. ओके, 44,000. आणि हा लास्ट पॉइंट कॅश ॲट बँक. चला, इथं ट्रान्सफर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडजस्टमेंटवरती कॉन्फिडन्स नसेल सॉल्व्ह करायला, तर त्यांनी ट्रान्सफर करून पण ते हाफ मार्क्स मिळवू शकतात, बरं का? तर ट्रान्सफर बरोबर लक्षात ठेवा, कोणता पॉईंट कुठे जातो त्याचे मार्क्स असतात. बरं, 700, राईट? 7,58,600 मायनस केलं तर 87,100, राईट? काय आला हा बॅलन्स? डेपिसिएट बॅलन्स भेटलेला आहे. डेपिसिएटचं काय होणार? कॅपिटल फंड मधून मायनस होत राहत. पूजाला अजून सुधारणार नाही, ठीक आहे. मायनस डेपिसिएट 87,100, रिमेनिंग 431,900. देन टोटल किती ते सांगा आता. 8,66,400. ओके, तर आपल्या रिलायबलमध्ये हा ही जी आन्सर की ही काय आहे? चुकीची आहे, राईट? तिने किती लिहिले? 17,100 आहे ना, सॉरी 17,400. याच्यात किती आहे? 87,100. ओके, सो चला लिहून घ्या कंप्लीट.